खासदार गिरीश बापट यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू होता, यावेळी त्यांचं निधन झालेलं आहे। पुण्यातील भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचं अंत्यसंस्कार होणार। १९७३ पासून ते राजकारणात सक्रिय होते। पुण्यात भाजपाची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता। पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती। गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। पुण्यातील कसबा मतदारसंघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत देखील केली होती। गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व पक्षीय नेते गिरीश बापट यांच्या निवासस्थानी दाखल झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे देखील गिरीश बापट यांच्या निवासस्थानी पोहोचले होते। शनिवार पेठेतील निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। आजचा दिवस अत्यंत वाईट दिवस आहे। अत्यंत दुःखद अशी घटना आज घडली आहे। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे लोकप्रिय खासदार माननीय गिरीशजी बापट आज आपल्यामध्ये राहिले नाहीयेत। त्यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय। गेले जवळपास 1 ते 1.5 वर्ष ते हॉस्पिटलमध्ये इलाज घेत होते,